दुधाला अनुदान मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे आक्रमक झाले आहेत। राज्य सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। राज्य सरकारने दुधाला 5 रुपये तातडीने अनुदान द्यावे अन्यथा आमची जनावरे सांभाळावीत असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिलाय। अनुदान तातडीने मिळावे यासाठी 17 ऑगस्टला सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती जनावरांसह मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितलंय। राज्य सरकार, केंद्र सरकार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दुग्ध विकास मंत्री यांच्यासोबतही त्यांनी संपर्क केला पण कुणीही दाद घेतली नाही आणि त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। येत्या सोमवारी 17 तारखेला 17 ऑगस्टला सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर सोलापूर आणि परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन मी स्वतः एक मोर्चा काढणार आहे। या मोर्चामध्ये दूध उत्पादकांच्या बरोबरच त्यांची जनावर सुद्धा मोठ्या संख्येने आणायचे आहेत आणि आता सरकारला सांगायची वेळ आली आहे। एकतर दूध उत्पादकांना अनुदान द्या नाहीतर ही जनावर सांभाळा, ज्यावेळी परिस्थिती सुधारेल त्यावेळी आम्ही घेऊन जाऊ, परंतु आम्ही आता ही जनावर सांभाळणार नाही ही भूमिका घेऊन आपल्याला हा मोर्चा काढायचा आहे। किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना विनंती करते की या हितसंबंधी व्यक्तींचे कावे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत तातडीने हस्तक्षेप करावा आणि दुधाला प्रति लिटर 10 रुपयाचं अनुदान आणि दूध पावडरला निर्यातीसाठी 50 रुपयाचं निर्यात अनुदान तातडीने जाहीर करावं आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा।